आकाशवाणी औरंगाबाद ध्वनि चित्र। मिशन बिगेन अगेन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातल्या टाळेबंदीचा कालावधी 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे औरंगाबादकरांशी साधलेला संवाद आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात। कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांनी स्वयंशिस्तीचं पालन करत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी केलं। ते म्हणाले, नमस्कार औरंगाबाद। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक प्रशासनाचा प्रमुख म्हणून मी आणि माझी टीम ही पूर्णपणे कसोशीने जीवापाड प्रयत्न करत आहे। आपल्याला सर्वांना माहीत असेल कोरोना योद्ध्यांमध्ये मग तुमचे जिल्हाधिकारी पण आहे, आयुक्त पण आहेत, सर्व आमच्या हाताखालची सर्व यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे, प्रशासन आहे, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, सर्वच आलेले आहे। आणि मग कुठल्याही पद्धतीचं जे काय आपण प्रशासनाला लक्षात आणून देणार की इथे आपण चुकत आहे, इथे आपण काहीतरी काम करण्यास कमी पडत आहोत, आम्ही निश्चितपणे ते सुधारवण्याचा प्रयत्न करू। पण आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी हे पण सांगू इच्छितो की जसा कोरोना हा आजार आपल्या सर्वांसाठीच नवा होता, तसा हा प्रशासनाला पण नवीन आहे। प्रशासन पण या आजाराला कसं टॅकल करावं याबाबत सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेऊन पुढे जात आहे। निव्वळ कर्फ्यू लावला, निव्वळ लॉकडाऊन केलं म्हणून काय व्हायरस थांबणार नाही। आणि जर कोणाच्या मनात अशा पद्धतीचे विचार असतील तर माझी विनंती आहे की कृपया असं काढून टाकावं। लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हे व्हायरस थांबवायचं सोल्युशन नाही, तो एक मार्ग आहे की ज्याच्या अन्वये आपण, आणि हे मी सांगत नाहीये तर हे जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अनेक रिसर्च पेपर मधून हे पब्लिश केलेलं आहे, लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हे जे व्हायरसचं जे स्प्रेडिंग आहे पॉप्युलेशनमध्ये, त्या स्प्रेडिंगचा जो ग्राफ आहे आणि जो पीक येणार आहे आणि त्या पीकला जे आपली हेल्थ सिस्टीम इनएफेक्टिव्ह ठरेल किंवा कमी पडेल, तो ग्राफ फ्लॅटन करण्यासाठी आपण लॉकडाऊन किंवा कर्फ्यू किंवा सोशल डिस्टन्सिंग आणि या सर्व गोष्टीचा वापर करत असतो। जेणेकरून जर उदाहरणार्थ एखादं एक हायपोथेटिकल गाव आहे की ज्या ठिकाणी 100 बेड अवेलेबल आहे, तर त्या ठिकाणी अचानकपणे जर उद्याच्या दिवशी 150 पेशंट आले तर 50 पेशंट मग जाणार कुठे, अशा परिस्थिती उद्भवू नये म्हणून ही सर्व टप्प्याटप्प्याने आपण लॉकडाऊन म्हणा किंवा कर्फ्यू म्हणा किंवा काही बंधनं म्हणा ही लादत असतो। मात्र याचा अर्थ कोणीही करून घेऊ नये की लॉकडाऊन किंवा कर्फ्यू केला म्हणजे आपण अगदी 0 केसेसवर येणार। मित्रांनो, सायंटिफिकली तरी आज असा कुठलाही पुरावा नाही की पूर्णपणे अशा पद्धतीने केल्यानंतर 0 होईल। मग तुम्ही म्हणणार की साहेब तुम्ही काहीही बोलतात, आपल्याकडेही काही इंडियामध्ये उदाहरणं आहे, न्यूझीलंड सारखा पूर्ण देश आहे की जो म्हणतो की आज आम्ही पूर्ण कोरोनामुक्त झालेलो आहे। मित्रांनो, याच्यामध्ये फक्त कर्फ्यू, मी पुन्हा सांगतो, किंवा लॉकडाऊन हे महत्वाचं नाही तर त्याच्यासोबतच्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी देखील त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत। आणि बिलीव मी, आमच्यावर विश्वास ठेवा की आम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच हे संपूर्ण निर्णय घेतो आहे। आणि सुरुवातीलाच जसं मी सांगितलं तसं जसं आपल्याला हा विषय पूर्णतः नवीन आहे तसा प्रशासनासाठी पण हे एक नवीन आव्हान आहे आणि आपण आपल्या सहकार्याने हे संपूर्ण आव्हान हे पेलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। जे आपण कोरोनाचे रुग्ण औरंगाबादमध्ये पाहत आहे, आज औरंगाबादची जर आरोग्य यंत्रणेची जर कपॅसिटी किंवा आरोग्य यंत्रणेवरचा जर ताण लक्षात घेतला तर आज आपण हे पेशंट व्यवस्थितपणे हाताळू शकतो आहे। ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे, मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा तो 31 जुलैपर्यंत राहणार आहे। आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या पहिल्या टप्प्यातली जी काय भूमिका होती हीच भूमिका आपली दुसऱ्या टप्प्यात सुद्धा चालू राहणार आहे। ही जी दुसऱ्या टप्प्यातली भूमिका आहे ही जर आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला 2 भाग आपल्याला नेहमीप्रमाणे आहेत, एक म्हणजे महापालिका क्षेत्र आणि दुसरं महापालिका व्यतिरिक्त क्षेत्र। महापालिका व्यतिरिक्त क्षेत्रामध्ये
आज रोजी जे काय चालू आहे गोष्टी त्या सर्व गोष्टी चालू राहतील, त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट बंद होणार नाही, ते सर्व गोष्टी जशा तशा पुढे कंटिन्यू राहतील। मात्र त्याच्यामध्ये कुठली गोष्ट ऍड पण होणार नाही, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कुठली गोष्ट कमी पण नाही आणि कुठली गोष्ट ऍड पण नाही। मी हे फार जबाबदारीने सांगतोय, कारण सलून आणि स्पाच्या दुकानांना आणि हेअर कटिंग दुकानांना आपण यापूर्वीच परवानगी दिलेली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात या सर्व गोष्टी ह्या ऑलरेडी चालू आहेत। ह्या सर्व गोष्टी आपल्या 31 जुलैपर्यंत तशाच चालू राहतील। मी पुन्हा रिपीट करतो, काय काय गोष्टी ग्रामीण भागामध्ये औरंगाबाद महापालिका क्षेत्र सोडून चालू राहतील। बसेस चालू राहतील आपल्या ग्रामीण भागामध्ये, आपले लोकांना बाहेर जाण्यासाठी एक्झरसाईजसाठी परवानगी असेल। सर्व नॉन इसेन्शियल शॉप्स देखील या ठिकाणी चालू राहतील, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी ठेवावं लागेल। मॉल किंवा मोठ्या बाजारपेठा मात्र चालू राहणार नाहीत, स्विमिंग पूल वगैरे गोष्टी चालू राहणार नाही। एक महत्त्वाचा बदल फक्त याच्यामध्ये आहे, तो म्हणजे ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमधला नॉन टीचिंग स्टाफ, म्हणजे जे लोक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसाठी आहे किंवा काही इव्हॅल्युएशन पेपर इव्हॅल्युएशनसाठी आहेत, ती मंडळी मात्र या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकतात ग्रामीण भागामध्ये। हा एकच फक्त ओपन अपमधला बदल प्रामुख्याने या ठिकाणी आहे, हे मी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं। मात्र जे काय चाललेलं आहे ते पुढे तसंच चालू राहील ग्रामीण भागामध्ये। आता मुख्य विषय आहे आपल्या औरंगाबाद महापालिका क्षेत्राचा। औरंगाबाद महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी चालू आहेत त्या आतापर्यंत ज्या गोष्टी तशा चालू राहतील, आणि त्याच्यामध्ये पुढे दोन प्रमुख बदल हे पुढे झालेले आहेत। त्याच्यातला पहिला बदल म्हणजे आपल्याकडे जे सर्व हेअर कटिंग सलून स्पा ब्युटी पार्लर्स वगैरे आहेत ते देखील महापालिका क्षेत्रामध्ये आता ओपन अप करायला 1 जुलैपासून परवानगी दिलेली आहे। त्यानुसार या ठिकाणी जे सलून किंवा स्पा आहे ब्युटी पार्लर्स आहे हे सर्व ज्या विशिष्ट सूचना आपण दिलेल्या आहेत त्या मर्यादेत त्या कार्यकक्षेत राहून आपला आपला बिझनेस हे त्या ठिकाणी करू शकतील। दुसरा जो बदल आहे तो जसा ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक संस्थांना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीने शहरात देखील शैक्षणिक संस्थांना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे, मात्र नॉन टीचिंगसाठी। नॉन टीचिंग स्टाफ हा शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकतो, त्याचप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ क्लेरिकल स्टाफ हा शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकतो। त्याचसोबत महापालिका क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसेस हे 15% क्षमतेवर हे चालू शकतात, सर्व प्रायव्हेट ऑफिसेस हे 10% क्षमतेवर चालू शकतात। मुवमेंट जी काय आहे, जर आपल्याला बाईकवर जायचं असेल तर एकच रायडर, जर रिक्षाने जायचं असेल तर 1+2, आणि जर कारमध्ये जायचं असेल तर 1+2, अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने पूर्वीप्रमाणेच हे सर्व नियम लागू राहतील। फक्त एक याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे महापालिका क्षेत्रासाठी की जी वेळ आहे दुकानांची ती 9 ते 5 अशा पद्धतीने दर्शवली गेलेली आहे, मात्र यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काय निर्णय घ्यायचा हे तिथले तिथले महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर आणि आपले पोलीसचे PI हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील। लॉकडाऊन किंवा कर्फ्यूच्या अनुषंगाने बरेच प्रश्न होते की सर या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर चालली आहे का, प्रशासनाचा कंट्रोल सुटतोय का। मला हे सांगायचं आहे की परिस्थिती हाताबाहेर नाही, अजूनही परिस्थिती पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आहे। मात्र काही ठिकाणून रिक्वेस्ट होत होती की साहेब एकदम कडक कर्फ्यू लावा, तर त्याच्यासाठी आपण पूर्ण ह्या परिस्थितीचा अभ्यास केला। आपल्याला असं लक्षात आलं की वाळूज या भागात जो की पेरी अर्बन एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला कर्फ्यू लावण्याची गरज आहे, कारण की फार झपाट्याने या ठिकाणी केसेस वाढत आहेत। जरी या ठिकाणी झपाट्याने केसेस वाढत असतील तरी पण या ठिकाणी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे वाळूजमध्ये आज 410 केसेस आहेत मात्र फक्त 2 मृत्यू आहेत। 0.5% हा लोएस्ट मृत्यूदर हा वाळूजमध्ये आपण गाठलेला आहे, वाळूज म्हणजे बजाजनगर। तर असं का शक्य आहे, तर आपलं योग्य नियोजनाअंती जे सर्व्हिलन्स झालं आणि आपल्या सर्व्हिलन्स टीम्सने जे जे लोक इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसचे लोक हे शोधून काढले, त्या लोकांना शोधून काढल्यामुळे आपले मॅक्सिमम लोक हे असिम्प्टोमॅटिक किंवा जे सिम्प्टोमॅटिक होणार असे सिम्प्टोमॅटिक लोक आधीच शोधल्यामुळे आपण मृत्यूदर हा रोखू शकलो, कारण त्यांना आपण लवकर शोधून लवकर ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकलो आणि जो काही उशीर होतो तो उशीर आपण त्या ठिकाणी टाळू शकलो। मग आपण साहजिकच विचारणार की मग असं शहरात का नाही, तर मित्रांनो शहरात देखील आपण अशाच पद्धतीचे पूर्ण प्रयत्न करत आहोत, मात्र प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही वेगळी वेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणची स्ट्रॅटेजी ही वेगळी वेगळी असते।
वाळूजमध्ये ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कंट्रोलिंग सर्व्हिलन्स ऍक्टिव्हिटीज या अधिक कार्यक्षमतेने अधिक परिणामकारक होऊ शकतात. त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने केलंय. वाळूजमध्ये जनतेने सर्व ग्रामपंचायतींनी या ठिकाणी अशी मागणी केली की आम्हाला या ठिकाणी कर्फ्यू लावायचा आहे कारण की व्हायरसची साखळी या ठिकाणी ब्रेक करायची आहे. त्या दृष्टीने 4 जुलै पासून तर 12 जुलै पर्यंत वाळूज महानगरचा परिसर जो बजाजनगरचा परिसर आहे तो रांजणगाव शेणकुंजीचा परिसर आहे तो हा कर्फ्यू मध्ये असणार आहे. त्यावेळी शहरापासून त्या परिसरात आणि त्या परिसरातून शहरात मुव्हमेंट पूर्ण बंद असणार आहे. त्या परिसरात आतमधली मुव्हमेंट पूर्ण बंद असणार आहे. फक्त दूध मेडिसिन एवढीच फक्त बाब या ठिकाणी चालू असणार आहे. फार मोजक्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तू चालू असणार आहे. मात्र हे करताना ज्या अर्थी मी सांगितलं की आज किंवा काल आपण या गोष्टीची घोषणा केली आणि एक 5 दिवसाचा पिरियड आहे, मला आपल्या सर्वांना वाळूजकरांना म्हणजे बजाजनगरवासियांना आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतील लोकांना ही विनंती आहे की आपण या 4-5 दिवसांमध्ये आपण आपले आपली सर्व खबरदारी घ्या जेणेकरून पुढचे 8-9 दिवस जे आहे आपल्याला पॅनिकचा किंवा अशा अचानकपणे झालेल्या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही. म्हणून आपण ही बऱ्यापैकी आधी प्री वॉर्निंग देतोय. आपण त्याचसोबत हे पण सांगितलेलं आहे की शहरामध्ये जर कर्फ्यू लावण्याची वेळ आली तर पुढचे 8 ते 10 दिवस आपण याच्यामध्ये शहरातल्या केसेसचा नीट अभ्यास करणार आहे आणि जर कर्फ्यू लावायचा झाला तर 8 ते 10 दिवसांनी त्यामध्ये एकदम योग्य असा निर्णय आमच्याकडून घेतला जाईल जेणेकरून बऱ्यापैकी 8 ते 10 दिवसाची प्री वॉर्निंग ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आपण सर्वांना माझी विनंती आहे की जे नॉर्म्स आहेत की फिजिकल डिस्टन्सिंग आहे किंवा यूज ऑफ मास्क आहे आणि हे नॉर्म्स फॉलो करत असताना आपण आपल्या कोरोना विषाणूचा प्रसार कशा पद्धतीने रोखता येईल याकरता जे जे काही सांगितलं गेलेलं आहे ते निश्चितपणे परिणामकारकपणे फॉलो करावं, नाही तर अपरिहार्यपणे आपल्याला पार्शियल किंवा कंप्लीट या ठिकाणी कर्फ्यू जो आहे तो शहराकरता या ठिकाणी घ्यावा लागेल. कारण की आपल्याला हे वाढत जाणारी जी संख्या आहे ही कुठे ना कुठे थांबवणं हे जिकरीचं झालेलं आहे. एकट्या 10 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे हे व्हायरस थांबणार नाही. फक्त आपण हे का करत आहोत किंवा जर करायची गरज पडली तर का करावं लागेल, तर आपली असं जर कुठेतरी लक्षात आलं की परिस्थिती हाताबाहेर चालली आहे की काय, आपल्या सिस्टीमवर इतका ताण येतोय का की ही सिस्टीम आता पेशंट बेअर करू शकणार नाही, तरच फक्त अशा पद्धतीचा कर्फ्यू किंवा लॉकडाऊन जो आहे त्याची गरज पडेल जेणेकरून फ्युचर प्रूफ असा आपल्याला या ठिकाणी सिस्टीम जी आहे ही डेव्हलप करता येईल या ठिकाणी. माझ्याकडून मला ह्या विषयाबाबत एवढं सांगायचं होतं. आता आपण एक एक करून आपले हे या ठिकाणी प्रश्न घेऊ. एक प्रश्न आलेला आहे की प्रायव्हेट कोचिंग क्लासेसबाबत खूप प्रश्न येत आहेत की प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू होतील का. प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू करायला परवानगी नाही. कुठल्याही स्वरूपात विद्यार्थी टीचिंग करता आपल्याला परवानगी नाही. मग ते कुठल्याही स्वरूपात टीचिंग असो, प्रायव्हेट असू दे, पब्लिक असू दे, शाळा असू दे, कोचिंग क्लासेस असू दे, त्याला परवानगी नाही. मात्र ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपण शिकवू शकता. जे आतापर्यंत चालू आहे तेच पुढे कंटिन्यू करता येईल. सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोचिंग क्लासेस सुरू ठेवण्याची परवानगी द्या असा एक प्रश्न आहे. अशा पद्धतीने परवानगी देता येणार नाही कारण की शासनाचा हा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अफरातफर आपल्याला करता येणार नाही. कारण की आपल्याला माहित आहे की शासनाने जे सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो शासनाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट जर करायचं असेल तर ते कळण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना किंवा महापालिका आयुक्तांना आहे. मात्र त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन जर अजून करायचं असेल तर मात्र ते अधिकार आम्हाला नाही, ते अधिकार शासनाला आहे. त्याच्यामुळे आता जे काय लॉकडाऊन आहे किंवा मिशन बिगिन अगेन मध्ये जे काय रिस्ट्रिक्शन्स आहे त्या रिस्ट्रिक्शनमध्ये जर काही जर आपल्याला रिलॅक्सेशन्स पाहिजे असतील तर ते शासनाकडूनच येऊ द्यावे लागतील. जर मात्र कुठेतरी हे अजून स्ट्रिक्ट करायचं असेल तर मात्र जसं मी सांगितलं की वाळूजमध्ये 4 ते 12 टोटल कर्फ्यू आणि शहरामध्ये पार्शियल किंवा टोटल कर्फ्यूच्या बाबतीत आपण विचार करू ते मात्र निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्यांवर काय कारवाई करणार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. परंतु विनाकारण फिरणारे हे ओळखायचे कसे, त्यांच्या मागे पोलीस लावून त्यांच्यावर कशी कारवाई करायची हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, आता माझ्याकडे एक्झॅक्ट डेटा अवेलेबल नाही परंतु खूप मोठ्या प्रमाणावर शहरात आणि ग्रामीण भागामध्ये अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत, दंड वसूल करण्यात आलेले आहे, इनफॅक्ट गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे नॉर्म मोडण्यात आले त्या ठिकाणी आपण सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे आणि खूप सक्तची सक्त कारवाई केलेली आहे.
पण मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की ही परिस्थितीच का उद्भवते, तर स्वयंशिस्त महत्वाची आहे. ज्या ठिकाणी स्वयंशिस्तीचं पालन होईल त्याच ठिकाणी हा कोरोना आजार हा कंट्रोलमध्ये राहणार आहे. लॉकडाऊन वाढवून बाधित ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करणार का? बाधित ठिकाणी जे आहे ते सॅनिटायझर फवारणी ही आपण करतच आहोत. याला आपण एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन म्हणतो. एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन मध्ये ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोमाइट्स जे आहे ते व्यापक प्रमाणामध्ये पसरलेले आहेत त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनच्या फवारण्या करून हे जे फोमाइट्स आणि जे बाकीचे जे व्हायरल पार्टिकल्स आहेत ते सगळे आपण वाईपआउट त्या ठिकाणी करतो आणि याचा चांगला परिणाम आहे. परंतु याचा 100% इफेक्ट हा होत नसतो. चांगला व्यापक स्वरूपात परिणाम निश्चित आहे पण याचा 100% इफेक्ट नाही. म्हणजे फक्त फवारणी केली म्हणून काय आपण मास्क काढून फिरू शकतो अशातला भाग नाही. MSCIT केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या. ज्याप्रमाणे कोचिंग क्लासेससाठी सांगितलं तीच गोष्ट MSCIT केंद्राची पण आहे. कुठलेही कोचिंग क्लासेस असू दे, सरकारी असो, सरकारी मान्यताप्राप्त असो, प्रायव्हेट असो, या ठिकाणी जोपर्यंत शासनाकडून निर्णय नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी परवानगी देता येत नाही. एक या ठिकाणी प्रश्न आहे की वाढणाऱ्या रुग्णसंख्येला प्रमुख कारणे कोणती. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की वाढणाऱ्या रुग्णसंख्येला प्रमुख कारणे कोणती. मी याच्यासोबतच एक गोष्ट अजून जोडतो की वाढणाऱ्या मृत्यूसंख्येला प्रमुख कारणं कोणती. म्हणजे वाढणारी रुग्णसंख्या पण आहे आणि वाढणारे मृत्यू पण आहेत. सर्वप्रथम तर वाढणारी जी रुग्णसंख्या आहे, जर कुठला असिम्प्टोमॅटिक व्यक्ती असेल, म्हणजे असा व्यक्ती की ज्याला कुठलेही सिम्प्टम्स नाही आणि तो समाजामध्ये वावरतो आहे, तर तो व्यक्ती हा आपल्याकडे स्वतःहून दवाखान्यापर्यंत येणार नाही. जोपर्यंत आपण त्याला जाऊन टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. हे त्या लोकांच्या बाबतीत की जे असिम्प्टोमॅटिक आहे. आज आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग जे आहे ते नॉर्म्सच्या पुढे जाऊन देखील आज आपण हे टेस्टिंग करत आहे. औरंगाबादमध्ये जर तुम्ही 100 टेस्ट करत आहे तर 22 लोक याच्यामध्ये पॉझिटिव्ह येत आहेत. आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण थोडं जास्त आहे. म्हणून आपण टेस्टिंग वाढवायला हव्या. त्या टेस्टिंग वाढवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत. परंतु असं करताना नुसतं ॲब्रप्टली टेस्टिंग वाढवून चालणार नाही की गेले आणि कोणाचेही स्वाब घेऊन आले, तसं पण नको. तर योग्य रीतीने हवे ते लोक नीट आयडेंटिफाय करून त्यांचीच टेस्ट झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला नीट अचूकपणे पॉझिटिव्ह पेशंट्स हे आयडेंटिफाय करता येईल. तर वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आपली वाढणारी टेस्टिंग जी आहे ते पण एक कारण आहे. त्याच्याशिवाय आपल्याला सर्वांना माहीत आहे की जे यापूर्वी देखील मी सांगितलं की कर्फ्यू आणि लॉकडाऊन जसं जसं शिथिल झालं तसं तसं मग कुठेतरी स्वयंशिस्त जी आहे ती मागे पडली. लोक आपल्यामध्ये असे गैरसमज निर्माण झाले की अरे आता तर सगळं ओपन अप झालेलं आहे, जणू काय कोरोना गेला की काय. तर ह्या भावनेतून जे काय इकडे तिकडे सगळीकडे फिरणं चालू झालं त्याच्यामुळे निश्चितपणे जी रुग्णसंख्या जी आहे ती काही प्रमाणामध्ये वाढलेली आहे. कारण की फ्री फ्लो आणि फ्री मुव्हमेंट ही या ठिकाणी चालू झालेली आहे. वाढणारे मृत्यू पण आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल ह्या दृष्टीने आपण अभ्यास केला. एकेवेळी आपला मृत्यूदर 5.81% होता, 5.81% आपल्या जिल्ह्याचा. आज तो 5.81% वरून 4.71% पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजेच काय तर आपण खूप चांगल्या पद्धतीने कुठेतरी ट्रेसिंग ट्रॅकिंग करू शकतो आहे आणि हा मृत्यूदर खाली आणतो आहे. आमचे पूर्ण प्रयत्न आहे की हा अजून मृत्यूदर खाली आणावा. मला ह्या दृष्टीने आपल्याला हे पण सांगायचं आहे आणि एक थोडासा कन्सेप्ट स्पष्ट करायचा आहे. मित्रांनो, कोरोना जर पुढचं वर्षभर राहिला, जे सायंटिस्ट म्हणत आहे की किमान एक वर्ष तरी पुढची व्हॅक्सिन येणार नाही, आणि जर हा अशाच पद्धतीने जर आपल्या पॉप्युलेशनमध्ये राहिला तर सगळेच लोक अफेक्ट होणारे आहे. पण जर असं जर होणार असेल तर 90-95% लोक असे आहेत की जे स्वतःच्या इम्युनिटीने हे ह्या कोरोना व्हायरसला हरवणार आहेत, ज्यांना काहीच होणार नाही आहे. मग आपण उगीच कशाला घाबरून जायची गरज आहे किंवा का आपण पॅनिक व्हायची गरज आहे. पण जरी आपण घाबरून जायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही, तरी पण मग मास्क का वापरायचा किंवा डिस्टन्सिंग का ठेवायचं. कारण की नकळतपणे जर आपण कॅरियर असू तर आपल्याकडून व्हल्नरेबल सेक्शन पर्यंत हा व्हायरस पोहोचता कामा नये. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे. आपण सोबत एक दिलाने एकजुटीने हे संपूर्ण कोरोनाला हरवण्याचं काम निश्चितपणे करू. धन्यवाद. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रवी कुमार कांबळे.